नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी प्रियंका. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत स्ट्रॉबेरी कपकेक. हे तुम्ही पहा, पाहू शकता आहे किती सुंदर आणि टेम्पटिंग हे असे कपकेक दिसत आहे. तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. पण त्यापूर्वी एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. मी इथं साखरेचं प्रमाण कमी घेतलेलं आहे. जर तुम्हाला खूप जास्त आवडत असेल गोड, तर तुम्ही साखरेचं प्रमाण थोडं जास्त वाढवू शकता. चला तर मग पाहूया. तर मी इथं अर्धा कप स्ट्रॉबेरी घेतली आहे. सध्या बाजारामध्ये खूप छान अशी स्ट्रॉबेरी फ्रेश येते आहे, म्हणून आज आपण ही रेसिपी पाहतोय. चला तर मग हे आपण स्ट्रॉबेरीचे मागचं पोर्शन काढून आपण याचे हिला कट करून घेऊयात. अशा पद्धतीने हे मागचे साईड याची काढून घ्यायची आहे आपल्याला सर्व स्ट्रॉबेरींची. आणि मग आपण याला छोटे छोटे कट करून घे. आता आपण हे अशा पद्धतीनं अगदी छोटे छोटे बागेचे कट करायचे आहे. आणि सर्व सेमी करून घेते अगदी अशा पद्धतीने. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं मी ही स्ट्रॉबेरी कट करून घेतली आहे. आता स्ट्रॉबेरी कट केलेली साईडला ठेवूया. मी इथे एक बाउल घेतला आहे आणि त्या बाउलवरती आपल्याला हे अशी एक स्ट्रेनर घ्यायची आहे. 3/4 कप याच्यामध्ये आपण मैदा घालणार आहोत. 3/4 कप म्हणजे या मोठ्या कपातला जो चौथा भाग असतो, चौथा कप असतो, तो 3 वेळा घ्यायचा म्हणजे 3/4 कप होतो. याच्यामध्येच टाकणार आहोत आपण बेकिंग पावडर 1/2 टीस्पून. याच्यामध्येच घालतोय बेकिंग सोडा 1/4 टीस्पून. आता या तिन्ही गोष्टी आपण छान अशा पद्धतीनं चाळून घेतोय, कारण याच्यामध्ये छान इरिएशन यावं म्हणून. आता याच्याच मध्ये घालूया पिठी साखर 3 टेबलस्पून टाकली आहे मी. व्हॅनिला इसेन 1/4 टीस्पून आणि 3 टेबलस्पून तेल. आणि जर तुमच्याकडं बटर असेल तर तुम्ही तेही टाकू शकता तेलाच्या ऐवजी. आणि हे आपण याच्यात टाकतोय दही. 1/4 कप आहे हे दही. आणि 1/4 कप दूध घेतलेलं आहे, हे रूम टेम्परेचरवरच आहे. आता हे बॅटर आपण छान मिक्स करणार आहोत. जर आपल्याला खूप घट्ट वाटलं तर याच्यात आपण थोडंसं दूधही ॲड करू शकतो, पण याला गरज नाही वाटत आहे. आता छानपैकी मिक्स करूया आपण. अशा पद्धतीने हे मिक्स झालेलं आहे आणि बॅटर याच्यामध्ये अजिबात दूध नाही. आपण सुरुवातीला घातलं तेवढंच बॅटरमध्ये दूध पुरेसं झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये घालूया हे स्ट्रॉबेरी कट केलेल्या. अर्ध्या घालायच्या आहेत आणि नंतर अर्ध्या आपण वरतून घालणार आहोत त्याच्यासाठी. आणि आता छान हे मिक्स करून घेऊयात अगदी हलक्या हातानं. आता हे बॅटर रेडी आहे. आता मी हे बॅटर एका पाइपिंग बॅगमध्ये भरून घेणार आहे. अशा पद्धतीनं मी याच्यामध्ये हे बॅटर भरून घेत आहे. आता हे बॅटर मी एका पाइपिंग बॅगमध्ये भरलेलं आहे. आता मी हे पेपर मोल्ड घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये हे बॅटर पोर करणार आहे अगदी अशा पद्धतीने. तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि सुरेख दिसतंय हे बॅटर आपलं. अगदी अशाच पद्धतीनं सर्व बॅटर मी फिल करून घेणार आहे. सर्व मोल्ड आपले हे फिल करून झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि सुरेख दिसतंय. आता आपण याच्यावरतून टाकूया हे आपण स्ट्रॉबेरी कट केलेली अशा पद्धतीनं. आता आपण याला बेक करायला ठेवूया. अशा पद्धतीने इथं मोल्ड मी पातेल्यात ठेवलेले आहे. आता झाकण लावून आपण 10 ते 15 मिनिटासाठी याला प्रीहीट करून घेऊया. कपकेक आपले राईज होत आहे तोपर्यंत आपण ही मी इथं 1/4 कप व्हिपिंग क्रीम घेतली आहे. ती आपण छान हाय स्पीडवर व्हिस्क करून घेऊया. अशा पद्धतीने आपली क्रीम रेडी आहे. तुम्ही पाहू शकता इथं मी एक स्ट्रॉबेरी क्रश करून घेतली आहे आणि याच्यामध्ये ही क्रश केलेली स्ट्रॉबेरी घालणार आहे, कारण याला छान असा कलर येतो याच्यासाठी. आता एका पाइपिंग बॅग मध्ये मी नोझल टाकलेला आहे आणि आता ही व्हिप क्रीम याच्यामध्ये ट्रान्सफर करणार आहे. 15 मिनिट झालेले आहेत, आपण आता हे चेक करूया. वाव, किती छान बेक झालेले आहेत. आता आपण हे काढून घेऊयात. आता मी काढून घेतले, तुम्ही पाहू शकता किती छान याने बेक झालेले आहेत. आणि आता आपण याला वरती फ्रॉस्टिंगसाठी व्हिपिंग क्रीम रेडी केली आहे, ती याच्यावर फ्रॉस्टिंग करून घेऊया. पण 5 ते 10 मिनिट याला अगोदर थंड करून घ्या. व्हिप क्रीम पण रेडी आहे आणि कपकेकही थंड झालेले आहेत. आता आपण याच्यावर ही व्हिप क्रीमची आयसिंग करून घेऊया.
अगदी अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता. तुमच्याकडे जे कोणतं नोझल असेल तुम्ही ते वापरू शकता. इथं माझ्याकडे हे नोझल आहे तर मी हे वापरलेलं आहे. अशा पद्धतीने आपले हे कपकेक बनवून तयार आहेत. तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि सुरेख दिसत आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.